नमस्कार, मी आर्या तांडेल आणि आज आपण आहोत 21st पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल इथे. माझ्यासोबत आहेत मदारचे ॲक्टर आणि प्रोड्युसर मिलिंद शिंदे सर. पहिले तर सर खूप खूप अभिनंदन तुमच्या चित्रपटाबद्दल. आणि मला जाणून घ्यायला खूप आवडेल की तुम्ही जसे युजली रोल्स करतात फिल्म्समध्ये असू या सिरियलमध्ये असो, त्यापेक्षा हा खूप वेगळा रोल आहे. म्हणजे जनरली तुम्ही नेगेटिव्ह रोल करतात, तर या चित्रपट तुमचा खूप पॉझिटिव्ह आणि रोल आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मी म्हणजे जास्त मी भूमिका केल्या खलनायकाच्या, पण माझे सिनेमा करिअरची सुरुवात नॉट ओनली मिसेस राऊत नावाच्या सिनेमाने झाली होती. त्याच्यामध्ये मी सरकारी वकील होतो. मी पॉझिटिव्ह भूमिकाही बऱ्याच केलं. बाबू वेंड माझ्यामध्ये अजिबात कळा नसलेल्या माणसाची भूमिका केली होती. पण काय होतं, आपल्याकडे चटपटीत लवकर खपतं. म्हणजे सिरियलमधले विलन्स, सिनेमामधले विलन्स, कारण ते चटपटीत असतात. इट्स लाईक अ पॉपकॉर्न एंटरटेनमेंट आपण ज्याला म्हणतो ना, की ते लगेच आवडून जातं. आणि सिरियलमधले खलनायक जास्त गाजतात, याचं कारण हे आहे की तुम्हाला कुठं जायची गरज नाही. तुम्हाला घरात बसून तुमचं चॅनलवर बटणं बदलून तुम्ही जाऊ शकता. कारण सिनेमाला जायचं म्हटल्यावर घरातनं निघा, मग जा तिथे, तिकीट बुक करा, मग ते आणखीन खर्च होणार वगैरे वगैरे, म्हणून लोक सिनेमा पण जात नाहीत. आणि मुख्यत्वे सिनेमातल्या माझ्या भूमिका अशाच पॉझिटिव्ह, लो प्रोफाईल, कणा नसलेली माणसं, खरं म्हणजे माणसांच्याच भूमिका करतात. पण मला वाटतं ते जास्त फेमस होतं. पण नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातनं मी जेव्हा पास झालो, किंवा FTIमधनं मी जेव्हा पास झालो, तेव्हा ह्या प्रकारचा सिनेमा पाहत हे झालो. पण सुदैवानंही म्हणूया आणि एक वेगळ्या अंगानेही म्हणूया की निगेटिव्ह भूमिका जास्त फेमस झाल्या. नटासाठी असं काही नसतं पॉझिटिव्ह निगेटिव्ह, इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ दॅट होल गेम. तर त्याच्यामुळं तिकडेही कौतुक होतं, इकडेही कौतुक होतं, याहून एखाद्या नटाला काय हवं नाही. सर, जसं तुम्ही बोला, तुम्ही एवढ्या वर्षापासून इंडस्ट्रीत काम करतायत, आजकाल असं झालं आहे की OTTचा नवीन हे आलं आहे की लोक थिएटर सोडून जास्त OTTला प्रेफर करतात. आता कोविडच्या टायमिंगला पण तेच झालं की थिएटर्स बंद होते, इंडस्ट्री बंद होती, लोक OTTला जास्त प्रेफरन्स करतात. तर तुम्हाला काय वाटतं थिएटरवर या फिल्म इंडस्ट्रीवर ह्याचा काय असर होईल? थोडा आता कोविड हा आपण सगळ्यांनी पाहिलेला मोठा निसर्गाने आपल्याशी केलेला धोका होता, आणि जो धोका आपण सगळ्यांनी मिळून एक मताने एक जीवानं परतवून लावला. पण कुठलीही महामारी किंवा कुठलंही संकट असं आलं की तुमचं जीवनमान सगळं बदलून जातं. म्हणजे एक जी लिंक असते तुमची जगण्याची, एक जो प्रवाह असतो तो खंडित होतो. तो झाला खंडित आणि त्या सगळ्यांमध्ये आपल्या मनावर ताबा मिळवला तो OTTने. पुन्हा तो निसर्गाचा किंवा जगण्याचा ग्लोबलायझेशनचा भाग आपण ज्याला म्हणतो त्यातला भाग आहे. पण तरीही स्क्रीनची मजा, म्हणजे आपल्याला जेव्हा टेलिव्हिजन आलं होतं तेव्हा वाटत होतं की संपला सिनेमा, आता सिनेमाचं काय होणार. पण नंतर ही आयनॉक्स, PVR हे सिनेमाची चेन आले आणि पुन्हा एकदा माणसं सिनेमाकडे वळायला लागली. तर आता ये भी दौर चला जायगा, कारण किती वेळा तुम्ही त्या मोबाईलमध्ये बघणार, किती का, कारण त्याची पण एक लिमिटेशन आहे. हा तुम्ही काय म्हणता त्याला, किस मिरर करा किंवा कास्ट करा, तरीही साऊंड सिस्टम, द व्हिज्युअलची जी मजा आहे ती थिएटरमध्येच आहे, ती इथेच यायला लागतं तुम्हाला. सिल्वर स्क्रीनच तुम्हाला बघा. सेल्युलाईट हा इट विल नॉट डाय, इट विल बी ऑलवेज देअर विथ अस, बिकॉज दॅट्स द रिझन दॅट इट्स हॅड बीन मेन टू एंटरटेन अस. सर, पिफबद्दल काय बोलाल तुमची? आज मूवी स्क्रीन झाली आहे, दोन शब्द पिफबद्दल. पिफशी माझं अतिशय जवळचं नातं आहे, अगदी मिस्टर जब्बार पटेल माझे जवळचे स्नेही आहेत, परिचित आहेत. म्हणजे मी जेव्हा पहिल्यापासून नाटक करतो तेव्हापासून त्यांचा माझा स्नेह आहे. बाबू बेंड माझ्या नावाचा एक मी सिनेमा केला होता, ज्याला पिफमध्ये संत तुकाराम पुरस्कार मिळाला होता, त्यामुळे ते एक असोसिएशन आहे. आणि पिफमध्ये ते 7 सिनेमे आहेत, त्यासाठी संपूर्ण मराठी मुलुख, संपूर्ण मराठी कलाकार, दिग्दर्शक की त्या 7मध्ये आपला सिनेमा यायला पाहिजे, यासाठी तो सगळ्याचा झगडा चालू असतो. कारण ते एक मानाच आहे, त्या 7मध्ये येणं. यू आर ट्रीटेड ॲज अ सीडेड बाय द पिफ, यू आर सीडेड बाय द सिलेक्शन कमिटी. तर त्यात येण्यासाठी एक झगडा, म्हणून तर बेटरमेंटची एक लढाई चालू असते वर्षभर, की मला नोव्हेंबरमध्ये फिल्म सबमिट करायची आणि जानेवारीमध्ये माझं नाव लागलं पाहिजे, फिल्म लागली पाहिजे. तर ही जितकेही फिल्म स्टुडंट आहेत, म्हणजे FTI पासून म्हणूया की MIT किंवा आणखीन जितके फिल्म स्कूल आहेत, JVS वगैरे, रहेजा वगैरे, ह्या सगळ्यांमध्ये ती एक वाद तेवत असते की माझा सिनेमा पिफला लागला पाहिजे, माझा सिनेमा पिफला लागला पाहिजे. कारण तिथं तुम्ही पब्लिकला ओपन होता आणि तुम्हाला सिनेमातलं किती येतं आणि तुम्हाला आणखीन किती शिकायला पाहिजे ह्याचा एक धडा तिथे मिळतो. पण त्यासाठी पिफ फिल्म स्टुडंटच्या साठी, आणि मला वाटतं कुणी कितीही फिल्म बनवल्या तर मला नाही वाटत कुणी म्हणेल की मी झालो आता डायरेक्टर. ही विल ऑलवेज ट्रीट हिमसेल्फ ॲज अ फिल्म स्टुडंट. थँक्यू सो मच सर, तुम्ही तुमचा टाईम आम्हाला दिला. मी आर्या तांडेल, कॅमेरा पर्सन सर्वेश भालेसोबत, आयनॉक्स, बंद गार्डन, MIT न्यूज.